नमस्कार, मी वैशाली पाल। मीडिया प्लसच्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। तर चला पाहूया आजच्या ताज्या घडामोडी। अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा सोनियाजी गांधी व राहुलजी गांधी यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण भारतात आझादी गौरव पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते। त्या अनुषंगाने महाराष्ट्रात प्रांत अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या आदेशाने तसेच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव व माजी आमदार संजय दत्त यांच्या मार्गदर्शनाखाली BSUP बिल्डिंग जवळ इंदिरानगर बिर्ला कॉलेज रोड कल्याण पश्चिम ते बैल बाजारपर्यंत आझादी गौरव पदयात्रेची सुरुवात करण्यात आली। कल्याण डोंबिवली शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अल्पसंख्याक विभागाचे जिल्हाध्यक्ष सलीम शेख व काँग्रेसचे व्हाईस प्रेसिडेंट आणि ब्लॉक प्रेसिडेंट शिफा पावले यांच्या पुढाकाराने व मोलाच्या सहकार्याने पदयात्रा यशस्वी झाली। या पदयात्रेच्या माध्यमातून काँग्रेस नेत्यांनी स्वातंत्र्यापूर्वी केलेला संघर्ष, बलिदान आणि स्वातंत्र्यानंतर देशासाठी केलेली कामं, देशाचा केलेला विकास, देशाच्या केलेल्या प्रगतीचा संदेश सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्यात आला आणि नंतर आलेल्या भाजप सरकारने गेल्या 8 वर्षाच्या काळात भाजप सरकारच्या निष्क्रियतेमुळे सगळं गमावलेलं आहे। महागाई, बेरोजगार, नोटबंदी, GST, महिलांची असुरक्षितता, देशाची असुरक्षितता, पेट्रोल डिझेल दरवाढ, जीवनावश्यक वस्तूंवर वाढलेला GST, देशाचा घसरलेला जीते, राहुलजी गांधी यांचा संदेश भारत जोडो अभियान अंतर्गत करण्यासाठी बंधुता, समतेचा आणि एकात्मतेचा संदेश आझादी गौरव पदयात्रेच्या माध्यमातून कल्याण डोंबिवलीमध्ये जिल्हाध्यक्ष सचिन दत्तात्रय पोटे यांच्या नेतृत्वाखाली असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते। प्रामुख्याने महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस ब्रिज दत्त, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी नागरी विकास सेलचे अध्यक्ष नवीन सिंग, माजी गटनेते नंदू म्हात्रे, माजी नगरसेवक पप्पू भोईर, जिल्हा उपाध्यक्ष सुरेखा ठाकूर, महिला काँग्रेस जिल्हाध्यक्ष कांचन कुलकर्णी, अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष सलीम शेख, ब्लॉक अध्यक्ष शकील खान, प्रवीण सावे, विमल ठक्कर, अजय पोकर, विशाखा भोईर। यावेळी काँग्रेसचे व्हाईस प्रेसिडेंट आणि ब्लॉक प्रेसिडेंट शिफा पावले, वैशाली नाग, फिरोज शेख, अशिफेक शेख, फतिमा शेख, झुपेदा शेख, नूरी भाभी, मंदा कावडे, फरीदा शेख, फिरोडू शेख, मंतिन अन्सारी, मेहदा बी शेख, मुस्कान शेख, इसरात आ अन्सारी, फतिमा खाला, रश्मा शेख, शबाना सुतार, खैनात शेख, संध्या शेख आदि कार्यकर्ते उपस्थित होते आणि पॉली जेकब असे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते ह्यावेळी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते। निस्ताभूत करण्याचं काम भाजप सरकार आज काँग्रेस की तरफ से कल्याण डोंबिवली शहर जिला काँग्रेस कमेटी की तरफ से हमारे जो प्रभारी है राजन सर, हमारे जो महाराष्ट्र प्रदेश के अध्यक्ष हैं नाना पटोले सर, ये सबके अनुशान के हिसाब से और सबके एकत्र होने के हिसाब से, जैसे आपने देखे आप सभी को पता है आज देश को हमारे 75 वर्ष पूरे हुए हैं, देश को आज़ाद हो जिस तरीके से हमने एकता के साथ में और जिस उमंग और जोश के साथ में हर स्कूल से, हर कॉलेज से, हर दफ्तर से, ऐसा कोई कार्यालय नहीं है, ऐसा कोई स्कूल नहीं है जिसमें पद यात्रा और आज़ादी का गौरव मनाया नहीं गया है। तो हमारा सबको यही संदेश है, जिस तरीके से 75 वर्ष पूरे होने पे मनाया गया है, वैसा हर वर्ष आज़ादी का हमें मनाना चाहिए, क्योंकि जो हमारे लिए शहीद हुए, जिन्होंने हमारे लिए बलिदान दिया, तो उनका लिए एक हमारी रिस्पेक्ट जो है वह पद यात्रा थ्रो करेंगे। आज सभी को पता है 2014 से लेकर अभी 2022 में जो 8 साल के से जो हम समय देख रहे हैं, बहुत बुरा समय देख रहे हैं हर चीज़ का। ये भी हमें एक मैसेज आप द्वारा देना चाहेंगे
कि हर चीज़ का कांग्रेस जाने के बाद हर चीज़ की बढ़ती कीमाई हो गई, बेरोजगारी हो गई, हर जगह पे गरीब मारा जा रहा है, महंगाई बढ़ रही है, गरीब मारा जा रहा है, लोगों के काम धंधे अट गए। तो हमारा देश की सरकार को आज देश के आज आज़ादी के महोत्सव पे ये भी मैसेज हम देना चाहते हैं कि ये जो वक्त है, ये हालात है, इसमें एक सुधारण हो, ये सब हम लोगों की मांग है। जिस तरीके से आज़ादी यात्रा, आज़ादी गौरव पे हम ये रास्ते पे उतरे हैं, उसी तरह ये महंगाई और जो तकलीफें सबको हमें हो रही है, हर जगह पे रोड रास्ते से लेके हर जगह पे हमको तकलीफ हो रही है, तो उसी के लिए भी हमारे हक के लिए हमारे इंसाफ के लिए हम सब महिला रास्ते पे उतरेंगी और अपने हक के लिए लड़ेंगी, मरेंगी और डट के अपनी जीत और जीत हासिल करेंगी। जिस तरीके से हमने हमारे जो महात्मा गांधी जी ने जो गोरों से लड़के हमारे को आज़ादी दिलाई है, उसी तरह हम ये चोरों से लड़के हम मुक्त होंगे। जय हिंद, जय भारत, भारत माता की जय, भारत माता की जय। आज आपल्या सर्वांना माहिती आहे, आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष पूर्ण झालेले आहेत। आमच्या काँग्रेसच्या नेत्या माननीय सोनियाजी गांधी, आमचे नेते राहुलजी गांधी, तसेच आमचे लाडके प्रांताध्यक्ष नानाभाऊ पाटोळे यांच्या आदेशानुसार 9 ऑगस्ट ते 14 ऑगस्ट सर्व जिल्ह्यांमध्ये, सर्व तालुक्यांमध्ये महाराष्ट्राच्या अशा पदयात्रेचं आयोजन केलं आहे। या पदयात्रेच्या आयोजनाचं मागचं कारणही आहे की देशाला स्वातंत्र्य मिळवण्यापासून देशासाठी काँग्रेसच्या नेत्यांनी केलेलं बलिदान, काँग्रेसचा इतिहास, काँग्रेसची विचारधारा लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम या पदयात्रेच्या माध्यमातून काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते करत आहेत। तसंच गेल्या 8 वर्षात भाजप सरकारने देशाची जी वाट लावली आहे, जाती धर्माच्या नावाखाली तेढ निर्माण करून ह्या देश तोडण्याचं काम सातत्याने भाजप पक्षाने, त्यांचे नेते आणि मोदी सरकार करत आहे। म्हणून भारत जोडो हा अभियान या पदयात्रेच्या माध्यमातून काँग्रेस पक्षाच्या वतीने संपूर्ण देशात, संपूर्ण महाराष्ट्रात चालू आहे आणि तोच एकतेचा, समानतेचा, बंधू भावाचा संदेश या पदयात्रेच्या माध्यमातून नागरिकांमध्ये गेला पाहिजे। भारत हा सुजलाम आहे, एकतेचं प्रतीक आहे आणि हेच प्रतीक संपूर्ण जगात भारताची ओळख म्हणून आपल्याला माहिती आहे आणि म्हणूनच भारत जोडो आणि या माध्यमातून पदयात्रेचं आयोजन आम्ही केलेलं आहे। या होत्या आजच्या ताज्या घडामोडी। अशाच ताज्या घडामोडींसाठी परत भेटू, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।